तर उत्तर मुंबईतून काँग्रेसचा तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारीचा प्रस्ताव काँग्रेसनं दिल्याची माहिती आहे. उत्तर मुंबईतून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसकडे उमेदवार मिळत नसल्यानं ठाकरे गट लढवण्यावर आग्रही आहे. तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी काल वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी तेजस्विनी घोसाळकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आल्याची माहिती मिळते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.